एखाद्या माणसाच्या निधनानंतर अशी गंभीर विधानं त्यांच्या बाबतीत करणं आणि त्या माणसाला आपली बाजू मांडण्याची संधी न मिळणं हा त्यांच्यावर अन्याय आहे. एक ते महाराष्ट्रातले लोकप्रिय गृहमंत्री होते आणि त्यांच्या पुढे आलेल्या गोष्टीवर त्यांनी सही केली आणि ती सही त्यानंतर सरकार बदलल्यावर ज्यांनी सही केली त्या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी सही केल्यावर ती फाईल ज्यांच्यावर आरोप होते त्यांना बोलवलं आणि त्यांना फाईल दाखवली. म्हणजे त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना बोलवून त्यांची फाईल दाखवली. म्हणजे या राज्यामध्ये काय चाललंय, अजितदादांनी त्यांना ती फाईल बोलून दाखवली तर ती एवढी स्टोरी एवढी सांगायची नव्हती. ते देवेंद्र फडणवीसांनाही त्यांनी अडचणीत आणलं आणि हे दोघं कसे सच्चे मित्र आहेत हे महाराष्ट्राला पुन्हा एकदा कळलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.